दत्ताभाऊ थोडस मागे या. रोल आज उंची तुमची अशी तुम्ही या ना मिळाय वेळ दिसतो. आज संभाजीनगर औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या विषय समितीच्या सभापतीची निवडणूक या ठिकाणी आताच पार पडली आहे. मी शिवसेना पक्षाच्या वतीने या ठिकाणी विषय समितीच्या सभापतीसाठी या ठिकाणी उमेदवार होतो. सर्वप्रथम शिवसेनेचे आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, आदरणीय आमचे मुख्यमंत्री त्याचप्रमाणे शिवसेना नेते हेरे साहेब, सर्व आमचे आमदार, सर्व नामदार सन्माननीय ज्याप्रमाणे भुमरे साहेब, त्याचप्रमाणे अब्दुलजी सत्तार साहेब आणि आमचे मित्रपक्ष जो होता भारतीय जनता पार्टी असं महाविकास आघाडीचे मित्रपक्ष असं. आज या ठिकाणी सभागृहात असं वातावरण पाहायला मिळालं की सर्वांनी एकत्र येऊन आगामी जे काही 2-2.5 वर्ष बाकी आहेत या ठिकाणी जर आपण एकत्र आलो तर चांगल्या पद्धतीने न्याय हा ग्रामीण भागाला देऊ शकतो आणि म्हणून सर्वांनी या ठिकाणी अतिशय चांगलं खेळीमेळीचं सहकार्य केलं. म्हणून मी आणि माझे सहकारी किशोर बलांडे हे अनुक्रमे 60-60 मतदान घेऊन विजयी झाले. त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या आमच्या ताई अनुराधा ताई या देखील बिनविरोध निवडून आल्या. त्याचप्रमाणे समाज कल्याण सभापतीसाठी मोनाली राठोड या देखील बिनविरोध निवडून आला. त्याबद्दल मी सर्वांचे याठिकाणी आभार मानतो. समितीचे औरंगाबाद जिल्हा परिषदचे जे मतदान होतं त्यामध्ये सन्माननीय आमचे शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, त्याचप्रमाणे आमच्या जिल्ह्याचे नेते चंद्रकांतजी खैरे साहेब, त्याचबरोबर भुमरे साहेब आणि अब्दुल सत्तार साहेब यांनी आणि दानवे साहेब यांनी सगळ्यांनी एक ठरवलं की बा हे जे मतदान आहे आपल्याला जिल्ह्याचा विकास करायचा आहे. आपले महाशिव आघाडीचं सरकार इथं स्थापन झालेलं आहे आणि जास्तीत जास्त निधी जर कधी आणायचा असेल आणि ग्रामीण भागापर्यंत सगळ्या यावर पोहोचवायचा असेल. मला सांगा बीजेपीच्या अनुराधाताई या बिनविरोध निवडून आलेल्या आहे. त्याचं कारण असं झालंय की मोनाली राठोड यांचा जो शिवसेनेकडनं फॉर्म होता तो महिला बाल कल्याण व समाज कल्याण या दोन्ही ठिकाणी होता आणि फॉर्म एकाच ठिकाणी ठेवणं आवश्यक असल्यामुळे त्यांनी महिला बाल कल्याणचा फॉर्म रिटर्न घेतला, त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली बीजेपीच्या अनुराधाताईंची. आणि मोनालीताई राठोडच्या विरोधामध्ये रमेश भू पवार आणि बिजू चव्हाण यांनी फॉर्म ठेवला होता, पण रमेश भू पवार हे शिवसेनेचे असल्यामुळे आणि शिवसेनेच्या आदेशाला महत्त्व असतं, वरतून आदेश आल्यामुळं रमेश भू पवारांनी फॉर्म वापस घेतला, त्यामुळे आमच्या ताईची बिनविरोध निवड झाली. त्यानंतरला शिवसेनेचे दुसरे आमचे मित्र अविनाश पाटील यांचे जे सर्वसाधारण पद आहे सभापती पदाचे 2 त्यांचा एक माझा फॉर्म राहिला होता आणि एक श्रीराम महाजन आणि रमेश पवारांचा फॉर्म राहिला होता, पण पक्ष आदेश आल्यामुळं सर्वच जणांनी आम्हाला दोन्ही उमेदवारांना भरघोस असं मतं दिलं, पक्ष भेद विसरून हे मतदान झालं आणि आज इथं 3 सभापती हे शिवसेनेचे झाले आणि बिनविरोध सभापती हा आमच्या अनुराधाताई चव्हाण या भाजपच्या झाले. म्हणजे एकत्रित सगळे एकत्र आले होते निवडणुकीत या वेळेस. एकत्रित आले होते म्हणल्यापेक्षा सभागृहात जे वातावरण तयार झालं, जे संख्याबळाचा ज्यावेळेस विषय आला त्यावेळेस बाकीच्या उमेदवारांनी बघितलं की बा यांच्याकडे संख्याबळ जास्त असल्यामुळे विरोध करणं काही योग्य नाही, त्यामुळे त्या उमेदवारांनी सुद्धा आम्हाला मतदान देण्यासाठी जे काही गोंधळ झाला होता तसं काही झालं नाही. एकदम शांततेत प्रक्रिया पार पडली. धन्यवाद. रमेश पवार आणि विजय चव्हाण आता व्यवस्थित सांगा. बोला, तुमचं नाव सांगा. काय झालं? मोनाली राजेंद्र राठोड बिनविरोध निवडून आले. सर्व सदस्यांनी मला बिनविरोध निवडून दिलं, त्यांच्या सर्वांच्या आभारी मी. आणि सळगाव तालुक्याला न्याय मिळाला आणि सर्व काम मी सर्व काम व्यवस्थित करायला. पण तुमच्या विरोधात ज्या उमेदवाराचा अर्ज होता रमेश पवारांचा, त्यांनी असं सांगितलं की माझ्यावरती अन्याय झालेला आहे आणि ही वेगळ्या पद्धतीचे राजकारण इथं खेळलं गेलं. नाही नाही, तसं काही नाही. त्यांनी स्वतः मला मतदान केलंय.